जाऊन 1857 चा स्वातंत्र्य लढा, त्यामध्ये आपण महाराष्ट्रातील लढे, महाराष्ट्रातील लढ्यामध्ये प्रामुख्याने उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध उग्र स्वरूपाचा लढा त्या ठिकाणी लढला. उमाजी नाईक यांनी आपल्या समाज बांधवांना, म्हणजे ते रामोशी समाजाचे होते, त्यांनी आपल्या रामोशी बांधवांना संघटित केलं आणि स्थानिक युवकांना बरोबर घेऊन त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध त्या ठिकाणी बंड पुकारलं. या बंडामधून त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर इत्यादी भागामध्ये उमाजींचा दहशतीचा दरारा त्या ठिकाणी निर्माण झाला. पहा, ब्रिटिश अधिकारी त्यांना घाबरायला लागले. परंतु पुढे काय झालं, 1832 मध्ये कंपनी सरकारने, कंपनी सरकार म्हणजेच बालमित्रांनो, कंपनी सरकार हे त्यावेळेस ब्रिटिश सरकारलाच कंपनी सरकार या नावाने ओळखलं जात होत. तर 1832 मध्ये कंपनी सरकारने उमाजींना अटक केली आणि पुणे येथे त्यांना फाशी देण्यात आलं. तर अशा प्रकारे उमाजींचा हा त्या ठिकाणी उग्र संघर्ष त्या ठिकाणी समाप्त झाला. उमाजी सारखंच भारतात आदिवासी व वन्य जमातींनी इंग्रज सत्तेला वेगवेगळ्या ठिकाणी आव्हानं दिले. त्यामध्ये पहा, ही जी वन्य जमात आहे, जे आदिवासी समाज होता, हा समाज जंगलातील वनस्पतींच्या वर, जंगलातील फळांवर, जंगलात मिळणाऱ्या वेगवेगळ्या मधावर, वेगवेगळ्या वस्तूवर आपला स्वतःचा उदरनिर्वाह चालत असत. परंतु ब्रिटिश सरकारने त्या ठिकाणी जंगल कायदा निर्माण केला आणि ब्रिटिशांनी जो कायदा निर्माण केला त्या कायद्यामुळे या वन्य जमातींच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यांच्या हक्कावर त्या ठिकाणी गदा आणली गेली. गदा आणणे म्हणजेच काय, त्यांचे हक्क त्या ठिकाणी काढून घेतले. अशा प्रकारे इंग्रजांनी त्या ठिकाणी वन्य जमात आणि आदिवासी जमातींना त्रास दिला. त्याचा परिणाम काय झाला पहा बालमित्रांनो, तर बिहार, छोटा नागपूर हा जो परिसर होता, या परिसरामधील कोलाम, कोलाम नावाची जमात यांनी बंड केलं. ओरिसातील गोंड जमातीने बंड केलं. त्यानंतर बिहारमधील संथाल या जमातीने ब्रिटिशांविरुद्ध बंड केलं. या सर्वांनी काय केलं पहा, आपापल्या भागामध्ये ब्रिटिशांविरुद्ध उग्र स्वरूपाचे लढे दिले. असेच लढे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा भिल्ल, ही जी जमात आहे पहा, धाडशी जमात, भिल्ल, कोळी, रामोशी या जमातीने महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले. असेच लढे कोल्हापूर परिसरामध्ये गडकऱ्यांनी दिले. कोल्हापूर परिसरात गडकऱ्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. तर कोकणाच्या भागामध्ये खोंड आणि सावंतांनी, खोंड आणि सावंतांनी इंग्रजी सत्तेला आव्हान निर्माण केले. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये 1857 च्या लढ्याच्या पूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे लढे त्या ठिकाणी घडून आले. आणि 1857 पूर्वी अशाच प्रकारे जसे महाराष्ट्रात लढे झाले, तसे देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या त्या ठिकाणच्या जमीनदारांनी, जमीनदार आणि राजे रजवड्यांनी सुद्धा काय केले पहा, ब्रिटिशांविरुद्ध लढे दिले. हे आपण अभ्यासलं आहे. धन्यवाद.